हेलो। हाँ बोला ना, माझं हाँ, नाव काय मॅडम तुमचं? कालिंदा महादेव घोडके, महादेव गल्ली उमरगा. अच्छा, विषय सांगा तुमचं काय काय होतं ते। आता विषय मी तर चौका खावले. आम्ही आता विषय काय ते सतीश मोटे यांनी आम्हाला तुम्हाला हे लावून देतो, तुम्हाला एमआयडीसी मध्ये काय म्हणतात ते माथाडी कामगार संघटनेचं तुम्ही संघटना तयार करून देतो म्हणून 25,000 रुपये आमच्याकडून त्यांनी कार्यक्रम हे सगळं आम्हाला लावून घेऊन गेलेला माणूस तिकडेच आहे ते सतीश अच्छा, तुम्ही मधुकर मोठे, खंडाळा जिल्हा सातारा. कुठल्या प्रॉपर हा प्रॉपर कुठल्या हो तुम्ही? मी उमर घ्यायचो प्रॉपर गोडके. अच्छा, घुमर घ्यायचंय का? आणि तो प्रॉपर समोरचा पार्टी वाला आ कुठला आहे तो फसणारा? त्यांना ह्याचा भाई असं जिंदा या खंडाळ्याचा आहे, खंडाळा जिल्हा सातारा. अच्छा, मग त्यांचा परिचय तुमच्याकडून कुठून झाला तो परिचय त्यांचा? 25,000 रुपये एक वर्ष परिचय होऊन परिचय गेले. त्यांची आता ओळख कुठून झाली म्हणलो? ओळख ते तिकडे आमच्या सुरिकीच्या माध्यमातून झाली आणि समाजाचे लोक मला सगळेच ओळखतात भैया. तसं म्हणले तर बर। मला महाराष्ट्रात सगळ्या माझं हाय काम असल्यामुळे ते सगळे लोक ओळखतात अच्छा, तुम्ही काय मला. काम करता मला प्रॉब म्हणलं काय काम करता तुम्ही? मी महिला मंडळ चालवते, पिवळ्या संघ पिवळ्या साड्याची एक संघटना आहे आमची, गौतमबाई हाँ, मल्हारराव होळकर बहुउद्देशीय महिला मंडळ. पूर्ण त्याच्या कुठली अंतर्गत संघटना मी तुमची? एक संघटनेचं नाव काय? गौतमीबाई मल्हारराव होळकर अच्छा बहुउद्देशीय महिला मंडळ. अच्छा हाँ, मग एवढं संघटना चालतो तुम्ही, तसल्या लोकांवर कसं काय फसवलं तुम्ही? नाही आता आणि सगळ्याच महिलांना तेच बैठक लावला. आम्ही तुम्हाला इथं संघटना काढून देतो माथाडी कामगार उमरगा मध्ये किती किती महिन्याला किती एमआयडीसीला. किती महिलांना फसवलं त्यांना? माझ्या कोण आता मी वैयक्तिक मी अध्यक्ष असल्यामुळे मी आम्ही 10 बायांनी पैसे जमा करून दिले किती किती 25,000. टोटल? 25,000 रुपये त्यांना दिले का? हा 25,000 दिले भैया. आता मग मी त्या बायाची सगळ्या देऊन टाकले. आता मला मंडळ चालवायचा, मला तोंडघशी करता येत नाही म्हणून मी त्यांना 25,000 देऊन टाकले बर। बाकीच्या बायांना. मग आता मी गटातले पैसे काढून या जण पैसे दिले भैया त्यांना. आता विषय त्यांचा झाला पण आता मला त्यांना फसवलंय, मला फार वाईट वाटतंय भैया. मी एवढं महाराष्ट्राची का का प्रदेश अध्यक्ष म्हणून. तुम्ही प्रदेशाध्यक्ष गमावला तुमचे मल्हार संघटनेचे? हा कुठल्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुम्ही? आणि माझ्या संघटनेचं करते त्यांना कुठली संघटना आहे त्यांना काय नाही एक नाही कुठल्या कुठली संघटनाचे प्रदेशाध्यक्ष आहे म्हणलो तुम्ही? मला ऐकू त्यांना तुमचं बोलू. हेलो, मी धनगर महासंघ हो, अध्यक्ष पद कोणतं आहे तुम्हाला तसं सांग राहुलला। धनगर हॅलो, धनगर धनगर समाजाचा प्रदेशाध्यक्ष आहे तर तुम्ही? धनगर. बर, तुम्ही एवढं काम करता तुम्ही पण स्वतः, आणि तसल्या लोकांना कसं काय फसलं फसला? मग पहिले नाही चौकशी आता करायचं ना, पहिले स्वतः काय करायचं चौकशी नाही तर करायचं। मी पत्रक लावला, आमच्या मुली पण दिल्या तिकडे आणि त्यांचं आमचं येणं जाणं थोडं काम होतं जरा समजाल तर. एक दोन तिकडे मी मुली पण दिले सुरक्षा करून, माझे पाहुणे तिकडं. हो, बरोबर आहे मॅडम। मग पहिले चौकशी करायचं, दुनिया बरोबर नाही, लोक त्यांनी खूप आम्हाला हराम पत्रक लोक खूप सांगितलं ना. हरामखोर येते, फसतात प्रत्येक गोष्टीमध्ये। पहिले चौकशी करायचं तुम्ही। आणि मला त्यांनी आम्हाला काय म्हणले ते हे आहेत ना काय ते सुरेंद्रसिंह भोसले त्यांना आणू म्हणले. आम्ही इथे चांगला कार्यक्रम सुद्धा लावायचे मी सगळ्या इथे मराठी समाजाला मोठ्या मोठ्या मला पट्टी द्यावं लागते बघा. मी भोसलेला भोसल्याचा विशेष कार्यक्रम मला आणू म्हणले घ्यावं नाही बोलून म्हणले होते एवढ्या आता फ्रेंड काय होते. म्हणतोय तो? तुम्हाला काय म्हणतोय आता त्यानं? काहीच नाही मला तर बोलतच नाही त्यांना. आता हे राहुल भैयालाच बोलतोय, 15 दिवस शुभम, सॉरी, झाले. राहुल, हा भाऊ तुला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं, त्यानं काय म्हणते तुला? त्या 2 महिने झाले आपण कॉन्टॅक्ट चालू त्यांचा ना आपला बरोबर ना. हा कोणी तारीख दिलती तो तारीख ओखाव राहिलं तर सारखा. आता म्हणतो काल म्हणला आता 3 पर्यंत म्हणून मी तुमचं काय असेल ते नील करून देतो म्हणून मावळ चेक आला का जमा झाला का नीट म्हणजे करून किती देतो. वाजेपर्यंत टाकतो म्हणते त्यानं? 3 पर्यंत टाकतो म्हणला. 3 वाजेपर्यंत टाकतो म्हणते का? हा आणि आज म्हणला तर आज म्हणतो 5 वाजेपर्यंत टाकून देतो म्हणून मी. आज 5 वाजेच्या टाकतो म्हणते का? नाव, तुझं नाव काय पूर्ण? सतीश मधुकर मोठे, सतीश मधुकर मोठे का? खंडाळा. खंडाळ्याचं त्याचं खंडाळ्याचं आहे का? सामान्यांचं बरोबर सुद्धा आम्हाला बरोबर, ठीक आहे। पत्रही तुम्ही दिलं राहू द्या, होतं मी ना. तुमचा नंबर चालू राहू द्या, मी कॉन्फरन्स घेतो त्याला मी। हा, सतीश मोठे बोलते का? सचिन भैया बोला की नंबरचं बोला सतीश मोठे, की. हॅलो, हा बोला येतो सचिन भैया नंबर सेव आहे बोला की. माझा नंबर सेव आहे तुमच्याकडे? हॅलो, नेटवर्क मध्ये नाही का? हाय की मी आवाज येत नाही, आवाज माझा आहे ना का. हो नेटवर्क मध्ये थोडा। एक मिनिट कट करून परत करतो थांबा. हॅलो, हॅलो
आता येतोय आवाज? हाँ येतोय सतीश मोटे का? हाँ बोला की, बोला की प्रॉपर कुठला आहे प्रॉपर गाव तुझं? गाव सातारा। सातारा. अच्छा काय विषय त्या महिलाचं कालिंदा ऐका ना गोडके? सचिन भैया, विषय असा आहे महत्वाची गोष्ट, राहुलनं तुम्हाला सांगितलं, बोललं काय? हाँ राहुल थोडस मला शॉर्टकटली बोललोय आणि त्याच्या बोललाय ना? त्या महिलाकडून आता मी जस्ट टाइम भेटल्यामुळे आता मी त्याला बोलून पण घेतलो. बर, आणि काय असं एवढ्यासारखं फसवगिरीचा धंदा असं नाही नाही एवढ्यासारखं? नाही काय हाँ बोललोय ते ते 25,000 रुपये घेतला म्हणतात तर काय महिलांना तुम्ही भैया? विषय फसवला आणि असा ते होता, महिला दुसरा एक मिनिट ऐका ना, त्या महिलांनी काय तर एक ऐका दुसऱ्या तू माझं, कडून महिलाकडून काय तर गट केली होती, गट करून ऐका तुम्हाला की 25,000 दिले भैया, म्हणतात. एक मिनिट माझा सचिन ऐका भैया तर, ऐका त्यांचं की मी काय बोलतोय ते। माझं थोडंसं ऐका ना पहिले. बर बर ठीक हाँ आहे, बोला त्यांनी तुम्ही बोलले बोला। जे तुम्हाला बोलतोय मी, अच्छा त्यांचं जे बोला, काय हाँ त्यांची अडचण असं सांगितलं की कुठल्या गटाकडून त्यांनी 25,000 गोळा करून तुम्हाला दिलेत. अच्छा बर, हाँ हाँ आणि त्या महिलांना ते पदरचे पैसे त्यांनी पण स्वतः परत दिलेत. अच्छा बर, आणि त्यांचं काय तर भंडार चाललंय, बार बार 2 महिने झालं खूप हाँ वेटिंग वर येते, बार बार फोन कराल ते. मग राहुलला त्यासाठी मला कामात होतं, मग राहुलला बोलायला लावलं होतं माझ्या मित्राला. अच्छा बर बर बर, हा मग आता मला वेळ भेटला म्हणून समक्ष तुम्हाला मी फोन केलो. आणि माझा नंबर सेव आहे का तुझ्याकडे? माझ्याकडे 12 नंबर तुमच्याकडे, माझं 12 नंबर सेव होता माझ्याकडं अच्छा तुमचा। तो युट्यूबचा नंबर आहे तो माझा. हाँ 12 नंबर सेव होता, असं हा काय मग नंबर मी, काय काम करते तू? मी तुम्हाला सांगतो, छत्रपती अभय आपले हे शिवेंद्र राजे आहेत ना, शिवेंद्र राजे भोसले, हाँ मला माथाडी खंडाळा तालुक्याचं युनियनचं अध्यक्ष पद आहे। हॅलो हॅलो, हाँ बोल ना बोल. एक तो येतोय का आवाज? येतो येतो बोला बोला. मला खंडाळा तालुका युद्ध युनियनचं अध्यक्ष पद आहे, माथाडी कामगार। बर बर. हाँ हा नक्की काय बोलले मला ते, मला ते समजू द्या ना। तुम्ही हॅलो, माताडी संघटना कुठल्या अध्यक्ष म्हणलो तुम्ही? अहो आपले शिवेंद्र बाबा आहेत ना, हाँ अच्छा त्यांची ओहो युनियन आहे, अच्छा बर. हाँ आपण सिंहराजेंच्या त्यांच्या वडिलांच्या नावानं एक संघटना आहे, तुम्हाला सांगतो माथाडी कामगार युनियन, अच्छा. हाँ त्या संघटनेच्या हा मार्फत तुम्ही काम करताय का? त्या मार्फत, हा खंडाळा तालुका अध्यक्षपद मला आहे। बर बर. हाँ विषय असा होता, तुम्हाला सांगतो सचिन भैया, हाँ 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 मला ह्या लेडीजनं तुम्हाला सांगतो 5 वेळा बोलावलं, किती वेळा 5 वेळा. ऐका ना, समजून घ्या महत्वाची गोष्ट मी काय म्हणतोय ते। मी राहुलला बी तेच बोललो, 5 वेळा मला ह्यांना फसवलं, तुम्हाला सांगतो सातारा ते उमरगा रनिंग किती असेल सचिन भैया? आहे ना लांब आहे ना भरपूर. हा हो भरपूर लांब आहे ना. मला जर एखादं काम जर होत नव्हतं महत्वाची गोष्ट, तर ह्यांना सांगायचं होतं, ह्यांना मला 5 वेळा फसवलं महत्वाची गोष्ट, की मुलीचं मुलीचं ठीक आहे, ते मुलीचं नका हो द्या महत्वाची गोष्ट, त्याच्याबद्दल काय असेल ती। बर आमच्या इथून तुम्हाला सांगतो सचिन भैया, जर गाडीला भाडं द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो 12 ते 13 हजार रुपये मला खर्च आलाय बर. एका वेळेचं, तुम्हाला सांगतो। अच्छा हा विषय हा त्याच्यामधला नाहीये, पण मला त्यांना डायरेक्ट स्पष्ट सांगायला पाहिजे होते की बाबा, की माझ्या मला त्यांना म्हणजे माझ्या अंदुकरच्या लोकांना बी त्यांना फसवलं। बर. आमच्या इथले तुम्हाला सांगतो धायगुडे, धायगुड्यांना बी मला हा विषय बोललेला की असा असा विषय आहे म्हणून, ते बाबा बघ तुझ्या ह्यानं काय असं ती। मी म्हणलं चल ठीक आहे, मी एक विश्वास, म्हणजे एक जातीतला असल्यामुळे एक विश्वास ठेवून मी, चल मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, आणि म्हटलं कुठेतरी जुळवून देतील महत्वाची गोष्ट म्हणून, मी म्हणलं की चल जाऊ दे मोर दे, कशा लोक हे करत बसायचे। पण त्यांना कुठलाही विषय नाही केला, मला त्याचा गुस्सा। दुसरा एक ऐका ना, हा विषय मी तुम्हाला काय सांगतो, मी त्यांच्या संघटनेमार्फत, ते काय म्हणले की आम्हाला इकडे सतीच संघटना करायची आहे, बस कुणाची आपली युनियन करायची आहे, तुमची युनियन तिथे चालवायची आहे हा उमरगा म्हणजे तालुक्या, आपली कुठं, उमरगा उमरग्यामध्ये, तालुक्यामध्ये. हा उमरगा तालुका, ठीक आहे मी म्हणलं करूया, काय अडचण नाही मला, काय करायला काय त्याचा काय विषय नाही। बर. तर त्यांना म्हणलं जर पहिले संघटना जर ही करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला एक ऑफिस ही करावं लागेल, ऑफिस करून महत्वाची गोष्ट तुम्हाला ती लेटर पॅड वगैरे, कारण आमच्या इकडची लेटर पॅड तिकडे उमरग्यात चालणार नाही, बरोबर. हा ती लेटर पॅड वगैरे तुम्हाला ती सगळं हे करावं लागेल, छापावं लागेल वगैरे, ही पावत्या बिगर सगळं काय असतं, त्याच्यासाठी येणारा खर्च मी म्हणलं तुम्हाला ही करावं लागेल। आता ही गोष्ट मी महाराजांशी बोललेलो, बर. महाराजांचं त्या पिरियड होता तुम्हाला सांगतो कोविड, कुठला कोविडचा, कोविडची वेळ होती त्यावेळेस, मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे महाराज काय मला बोलले की जरा थांब काय असते त्यांचं, तुम्हाला सांगतो मी, आपलं जे हे असतात ना बघा प्रिंटर्स वाले आपले, म्हणजे टायपिंग बी ही लेटर पॅड वगैरे छापतात वगैरे, ते त्यांचं जे पेमेंट जे मी घेतले ते तुम्हाला सांगतो प्रिंटर वाल्याला देऊन टाकलं, ती लेटर पॅड त्यांना छापली तुम्हाला मी सांगतो त्यांची, बर. हा ते काय बोलले की आम्ही आता ह्याचे कसं असतं म्हणले की म्हणलं 7 जणांची करा, 7 जणांच्या बॉडीवरती तालुका अध्यक्ष किंवा काय असेल ते, त्याच्यामुळे तुमचं ते त्याच्यावरती लेटर पॅड छापून देतो म्हणले काय असेल ती, तर ते तयार केले तुम्हाला सांगतो, अचानकपणे ते मला म्हणले महिन्या 1.5 महिन्यात की आम्हाला म्हणले आम्हाला करायचं नाहीये, बर. आम्हाला करायचं नाही म्हणल्यानंतर त्याचा खर्च ठीक आहे, तरी मी म्हणलं चला जाऊ द्या पैसे बघा, 25,000 रुपयांसाठी काय मी म्हणलं मोठा होणार नाहीये हे मी म्हणतो, त्याच्यामुळे मी काय म्हणलं राहुलला म्हणलं थांब जरा, माझी एका कंपनीकडे बिल अटकलेत 1-2 कंपन्याकडे, त्याच्यामुळे मी म्हणलं त्या अडचणीमध्ये, त्याच्यामुळे मी ह्यांचं पैसे देऊन टाकतो म्हणले, देण्याबद्दल मला काय त्यांचं 25,000 रुपयांसाठी मी उगाच निस्कारणी ना, आमच्या संघटनेचं नाव खरोच करू शकत ना माझी इज्जत घालवून घेऊ शकत,
तेच म्हणतो ना, थोडीशी गोष्टीसाठी हा एवढे मोठे इन्व्हेस्ट झालं तर मला मला त्याचा तुम्हाला नाहीये, त्या, मला सचिन भैया तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट, मला आणि ते पैशाचं नाही गं, ऐका ना, मला जे आपण त्यांच्याशी, जे ऐका ना काम करतो ना सोशल वर्क, जात पात ऐका ना, बघून आपण तुम्हाला जे काम करत सांगतो नाही, सचिन पूर्ण भैया, भारतभर काम करतोय ना, लोकांना मदत सचिन व्हावी भैया या ऐका की गोष्टीमधून हे काम करतोय मी. आणि गव्हर्नमेंट तुम्ही ऐका एवढे ना, मोठे इन्व्हेस्ट चालवता म्हणल्यावर त्यामध्ये तुम्हाला थोडक्या गोष्टीसाठी कुठे नाव खराब करून घेतो तुम्ही? ऐका ना सचिन भैया, तुम्हाला हे दुसरा एक विषय सांगतो महत्वाची गोष्ट, भाऊ आणि तानाजी भाऊ आणि तुम्हाला सांगतो आपले जीवन जाधव, जीवन जाधवांचं तुम्ही नाव ऐकू नये अच्छा बरं. हां हा, हां हां ते बी आमच्या संघटनेमध्ये तुम्हाला सांगतो, त्यांना मुंबई महाराष्ट्र पद्धतीचे अध्यक्ष आहे जीवन बर बर जाधवांना, बर बर ग्रीन हां व्हिलेजचे, म्हणजे तानाजी भाऊ त्यांचे एकदम जवळचे संबंध आहेत. बर मला बर असं वाटतं की मी अगं मी राहुलला बी तेच सांगितलं, म्हणलं राहुल बापू भाऊंचं तर ऑलरेडी आमच्या बापूंचे संबंध म्हणले एकदम क्लोज असल्यामुळे मला ह्याच्यात तिथं विषय गेला, भाऊ पशी गेला तर भाऊ मला बोलणार की यार महत्वाची गोष्ट, बापू मला बोलणार 25,000 रुपयासाठी इज्जत कशाला घालून घेतो, हां घेऊन टाक. पण माझं काय कसं झालं माहितीये तुम्हाला का, मी एक आता ऐका कसं ना, माहितीये का, ऐका कसं ना, ते लेडीज असते मी ते 3 दिवस झालं लेड. तुम्हाला, हां ऐका ना सचिन भैया, 3 दिवस झालं माझं तुम्हाला सांगतो एका बँकेतून मला बी असं फ्रॉड मध्ये गुंतवलेलं आहे युनियनच्या माध्यमातून, तर होतं तुम्हाला सांगतो कार्यकर्ता छत्रपतींचा, आपले उदयनराजे भोसले आहेत ना त्यांचं कार्य, मी त्याच्यावरती केस बी टाकलेली, मी कमसे कमी 19 लाख रुपयाला गुंतलेलो आहे महत्वाची गोष्ट, बर बर. हां हा असा विषय झालेला आहे, त्याचं मी तुम्हाला सगळी वाटलं सर डिटेल देतो, मी ती केस तुम्हाला चालेल मी चालेल, सांगतो काय भाऊकडे हरकत द्यायला, नाही, ऐका ना काय हरकत नाही, ते महिला ऐका पण ना, थोडं मी गरीब आहे, तुम्हाला ते मी महिला काय पण काय म्हणतो नाही, तुमचं काय, तुम्हाला कुठे मदत लागतं तुम्ही सांगा, तुम्हाला पण मदत करू आपल्या संघटनेच्या माध्यमातून, ऐका ना सचिन भाई, संघटनेच्या मला नात्याने आपल्या तुम्हाला मैत्री माध्यमातून आपण मदत करू, एक मानुषी नात्याने मदत करू. पण असं कसं असतं बरं, माहिती, आपल्याकडून जे काही लोक आता तुम्ही तुमच्या इंडियन नावाचे खराब कराल ते देऊन टाका, कशाला वगैरे कसं करता तुम्ही? नाही नाही ऐका ना सचिन भैया, मी काय बोललो राहुलला, मी काय म्हणलं राहुलला, मी म्हणलं काल दिलेत मी ऑफिसला तुम्हाला सांगतो, ते साहेबांना मी रिक्वेस्ट करून महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ती बिलं मी नाही महत्वाची गोष्ट राहुल, काल तुम्ही जमा, 3 तारीख, 3 तारीख खूप बोलले भाऊ, आणि 3 तारीख ऐका ना खोटं विषय सांगितलं काय मला झाला सांगितलं माहितीये ना, का, ऐका मी की सांगितलं तुम्हाला त्या सगळी काय असते अडचणी, पैशाची अडचण असते मागे पुढे होत मी असतं, काय देऊन म्हणतो टाक ऐका तुम्ही. ना सचिन भैया, राहुलला मी कबूल करतो, मी कशाला मी लगबड बोललो तुम्हाला, मी राहुलला बोललो की भाऊ 3 वेळा तारीख दिली, राहुलची 3 वेळा पोस्टपॅड तारीख झाली, हां मला हां त्याच्याबद्दल मी ही शर्मिंदा आहे, मी म्हणत नाही की बाबा किती पैसे जायला पाहिजे होते, बर मी बर. जी हां तारीख दिली त्या तारखेला पैसे जायला पाहिजे होते असं माझं म्हणणं होतं, तुम्हाला फोन करण्याची मी मला गरज लागायला नव्हती पाहिजे, मी बर म्हणतो बर की बर राहुलनं फोन केला की तुम्ही केलं काय एकच झालं, बर बर चालेल, मी ठीक आहे, त्याच्याबद्दल देऊन टाका. कधी देणार ऐका ना, तुम्ही मी भाऊ? काय सचिन भाई ऐका ना 2 मिनिटं, माझं बिलाचं महत्वाची गोष्ट मी तुम्हाला चाललोय आज, महत्वाची गोष्ट ऑफिसला पुण्याच्या, आज तर सर तीन आज काय त्यानं राहुल सांगितलं मला 3 वाजता होणार आहे भाऊ, आणि 5 वाजता हा 3, 1, 3, 4 ऐका ना, 3-4 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो माझं आज बिल सुटेल, महत्वाची गोष्ट सुटलं तर तुम्हाला सांगतो की मी त्यांच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्सफर करतो, नाही तर मला एक फक्त 1-2 ते 3 दिवसाचा कालावधी द्या, त्या कालावधी मी त्यांचं पेमेंट नील करून टाकतो, जरी कंपनीने बिल नाही सोडलं तर महत्वाची गोष्ट 2-3 दिवसात त्यांचा विषय क्लिअर करून देतो काय. चालेल, ओके ओके, करून टाका, उगाच नाव खराब करून टाका, हो करून शंभर टाका. टक्के शंभर ऐका ना 100%, त्याचा विषय नाही बिलकुल अजिबात नाही, ओके ओके आणि ओके, मला एक मला मी काय म्हणायचं होतं, मला मला त्याचं दुःख नाहीये, मला त्यांना फसवलं 3-4-5-6 वेळा आणि त्याचं काय मला असतील वाटत, मागं बाकी कस्टमर दुसरं म्हणते काय, तुम्हाला पण तसं फसवलं तसं कोणी असं मागं पडतं, हे मैत्रिणीच्या माध्यमातून तुम्हाला कामात असतात, देऊन टाका ते महिलाचे उगं मागं वाद विवाद करू नका. ऐका ना सचिन भाई, मी तुम्हाला काय सांगतोय, माझं आज 100% पेमेंट जर झालं तर मी आज 100% त्यांना सोडतो, नाही तर जर नाही झालं तर गोष्ट 1-2-3 दिवसाचं मला कालावधी द्या, त्याच्यामध्ये विषय क्लिअर करून देतो काय असेल, ओके ओके ओके, करून टाका करून टाका.